1 ओवर 14। तुवळे मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर 22 धावा दाफडकावर आहेत। गोलंदाज पाहायला भेटतोय, गोलंदाज मागवा सज्ज झाले, म्हणजे मिस्टर पंकज थोडीशी खराब सुरुवात केली पहिल्या गेल सिंगल, नंतर 9 षटकार आले, 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटत, 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतील। यश चौधरी आणि एका बाजूला पाहायला भेटतो मिस्टर मृदुल पाहायला भेटतो, मनोज पाटील लगेच बाद झाला, म्हणजेच 2 चेंडू खेळला, 1 षटकार आणि 2 चेंडूमध्ये 6 धावून मैदानाच्या बाहेर। ओमकार बॉयज एडवन विरुद्ध हतांश इलेव्हन पालघर असा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय। मीन बोराने पहिला षटक टाकला, 14 धावा खर्च केल्या, 1 गडी 5 नक्कीच केलाय। पंकजला बोलावलं गेलं, यावेळेस 2 चेंडूमध्ये 8 धावा त्यांनी खर्च केला, 1 नो बॉल, 1 षटकार, 1 सिंगल आणि 20 फ्रीच्या चेंडूवर शील स्ट्राईकवर छोटा पॅकेट पडा धमाका। यश चौधरी पाहायला भेटतोय, पालघर तालुका प्रीमियर लीग त्यांनी गाजवली। सध्याच्या घडीमध्ये सफाळ संघ 2 बंधू म्हणजेच चौधरी बंधू सुद्धा पाहायला भेटतील या संघामध्ये, दिपेश चौधरी आणि यश चौधरी अष्टपैलू खेळाडू आहेत, लेफ्ट हँड बॅटर। आपण पाहतो सलामी रूपामध्ये आलं, चांगली सुरुवात करून देतो आपल्या संघासाठी। फिल्डचा चेंडू खेळ सज्ज होईल, यश पंकज यावेळी साईठम ओव्हर द विकेट पत्रकेत दशतक, फिल्डचा चेंडू असेल। फ्रीडचा चेंडू क्रॉस बॅक खेळायचा प्रयत्न होता, फॉलो थ्रू चेंडूचा प्रयत्न केला, परंतु बघूया टीपमध्ये खेळाडू पाहायला भेटतो, चेंडूला फील करतोय, फेकी करतो, 2 धावांच्या प्रयत्नामध्ये काय घडलं, बोट वरती फलंदाज मृदुल मैदानाच्या बाहेर, घाई नक्कीच केली गेली, आपण सांगतो ना अति घाई दुर्घटनाकडे घेऊन जाईल, अशा प्रकारे घाई केली होती मृदुलने मैदानाच्या बाहेर। मृदुल सुद्धा पाहायला भेटला, दुसरा गडी बाद झालाय, चांगलं क्षेत्रक्षण केलं गेलं, खेळाडू पाहायला भेटतो आपल्याला आकाश, चांगली फेकी सुद्धा केली, चांगला गॅदर केला गेला पंकजच्या माध्यमातून आणि गडी बाद झालाय। दुसरा मृदुल बॅक टू डगआउट, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतो मिस्टर जयेश, जयेश चौथ्या क्रमांकावर येत असताना आपल्याला पाहायला भेटतोय। थोडस चर्चा झाली आहे, ओमकार बॉईज एडवन विरुद्ध हितांश इलेव्हन हा स्पर्धा सामना चालू आहे, 5-5 षटकात सामना पाहायला भेटतोय।
तेवीस झाले धावफळ कव्हर तर बघूया आपण पंकज परते या गुणी माकोस जो होतोय लेफ्ट हँड बॅटर यश साठी यश नक्कीच चांगला बॅटर आहे परंतु यावेळेस थांबवलंय तुषार बसवत चुकी करतो लॉंग स्टॉपला मेन बोरा चुडला फील्ड करेल परत एकेरी धाव नक्कीच लगावली जाईल धावफळ कव्हर अंपायर नक्कीच कळवतील साखर मोरे सर कळवत आहेत यट्स बाईटचा कॉल धावफळ एकने पुढे सरसवलाय तुषार बसवत चुकी करतो यष्टच्या मागे एक धावने धावफळ पुढे सरसवले धावसंख्या दरम्यान 24-24 काय सामने रंगलेत आपण पाहिलं 9 धावा सुद्धा डिफेंड झाले या स्पर्धेमध्ये ज्यांनी डिफेंड केलं साबित शेख आपण ठरला म्हणा त्याचा पुरस्कार त्यांनी घेतला पहिल्याच सामन्यामध्ये काय सुरेख चिरू टाकला गेला होता हलकीशी अपील नक्कीच केली गेली परंतु एक धाव नक्कीच परिपूर्ण केले जाईल पसेल एक बायचा कॉल करता लेग स्पिनच्या बाहेर चेंडू पिचिंग केली होती चांगली गोलंदाजी करतो गोलंदाज पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर पंकज षटकार लागल्यानंतर चांगला कमबॅक केला गेलाय मिस्टर पंकज यांच्या माध्यमातून वळ्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतं आपल्याला चांगली गोलंदाजी करते पंकज षटकार नो बॉल आल्यानंतर मागील तीन चेंडूमध्ये तीन धावा खर्च केल्या धावची दोन एक गडी पाच सुद्धा केल्या गेले चेंडूची गोष्टी केली चार चेंडूचा खेळ संपला गेलाय शेवटचे अंतिम दोन चेंडू असतील धावांची गोष्टी केली दहा पाहायला भेटत धावफळ कव्हर तब्बल 25 धावा यावेळेस मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता ऑन साईडला कार्पेटवर खेळला गेला खेळाडू पाहायला भेटत चेंडू फील करतोय संदेश चांगली फेकी केली गेली चांगले क्षेत्ररक्षण केले गेले एक मध्ये समाधान मानावं लागेल काय कमबॅक केल्या गेल्या गोलंदाज पंकजच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये मेन बोलरने एक गडी बाद केला होता मनोज पाटील यांना बॅक टू रेकॉर्ड पाठवलं 14 धावा खर्च केल्या होत्या या षटकामध्ये धावची चेंडूमध्ये मिस्टर मुर्तुल यांना माघारी पाठवलंय आणि धावा खर्च केले आतापर्यंत पाहायला गेलं तर 12 धावा खर्च करतो गोलंदाज मिस्टर पंकज फुलटॉस बॉल नो बॉल चा कल्पना सारखे देत आहेत आणि यावेळेस चेंडूला पाठवून दिलाय सीमार छपार आलाय खणखणीत षटकार जयच्या बॅट मधून आणि ओव्हर स्टिपिंग नो दिल्या गेल्या पंचांकडून धावसंख्या 6 ने 7 ते फ्लाय होते धावसंख्या 2 पोहोचेल ती म्हणजे डबल 33 33 धावा धावफळ कव्हर 33 धावा धावफळ कव्हर लगावले गेले अजूनही पाहिले तर एक चेंडू तर खेळ बाकी असेल या षटकामधला थोडासा महागडा षटक ठरला जातोय 19 धावा आतापर्यंत खर्च करतोय गोलंदाज यावेळेस चेंडू सुरेख होता चेंडू अंगाला ब्रश करतो फ्रीचा चेंडू डॉट बॉल आलाय दोन षटकाच्या समाप्ती धावा येत्या 33 येणारे 18 चेंडू खेळ बाकी असेल अजून मैदानाच्या आतमध्ये बघूया कुठला गोलंदाज असेल कुणाल म्हात्रेला इंट्रोड्यूस केला जाईल की प्रत्येक मीन बोरा स्वतःला घेऊन येतील कुठला गोलंदाज इंट्रोड्यूस केला जाईल हतांश इलेव्हन या संघाकडून थोडी चर्चा केली जाते आपण पाहतोय यश चौधरी एका बाजूला मृदुल मृदुलच्या बॅटमध्ये एक षटकार आलाय एक षटकार लगावला यश जयेश माफ करा आपण पाहिलं तर मनोज पाटीलने एक षटकार लगावलं होतं परंतु मृदुलने एक षटकार लगावलं दोन्ही मैदानाच्या बाहेर एक षटकार लगावलं यश चौधरी मैदानाच्या आतमध्ये आहे जयेशच्या बॅटमध्ये एक षटकार आलाय आतापर्यंत चार षटकार या इनिंग्स मध्ये आलेत एकही चौकार आला नाहीये परंतु दोन गडी बाद झालेत मीन बोरा स्वतःला इंट्रोड्यूस करतायत संघनायक वैयक्तिक दुसरा षटक घेऊन येतात संघाकडून तिसरा षटक टाकण्यासाठी स्वतःला इंट्रोड्यूस केला जातो एक संघनायक मेन बरेच्या माध्यमातून थोडीशी चर्चा नक्कीच केली गेली आपण पाहतोय फुलटॉस बॉल याच्या बॅटमधून सुरेख फटकाला डीप मिड विकेटच्या वरतून पाठवून दिलाय मिनबोराज या चेंडूला 6 धावांसाठी छोटा पॅकेट बडा धमाका आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये यश चौधरी नावासारखं काम करतोय यश आणतोय आपल्या खेळामुळे संघाला आणि धावसंख्या सुरेखरित्या घेऊन जातोय पुढे धावसंख्या 2 पोहोचेल 39 धावा धावफळकावर तिसरा षटक मार्ग असतोय मात्र 13 चेंडूचा खेळ संपला गेला 39 धावा धावफळकावर यावेळेस मिस टाईम नक्कीच झाला परंतु लॉंग लेगला ज्यावर चेंडू जाईल स्वतः तुषार पासवत चेंडूला फील्ड करतो यष्टीरक्षक
नॉस्टेक वर खेळाडू नाहीये स्वतः आपण पाहतो खेळाडू गेलाय चेंडूला फील्ड करतोय परंतु दोन धावा वेगाने घेतल्या गेल्या बॅकअप नव्हता आणि दोन धावा परिपूर्ण केल्या गेल्या आपण सांगतो जेव्हा जेव्हा खेळाडूचा बॅकअप येईल तेव्हा तेव्हा संघ कमबॅक करेल परंतु यावेळेस बॅकअप नव्हतं आणि दोन धावा परिपूर्ण केल्या गेल्या चांगली कॉलिंग म्हणली जाईल यश चौधरीच्या माध्यमातून धावसंख्या दोन पटी सचावे धावसंख्या दर पोहोचेल ती म्हणजे 41 धावा चेतन पुरेव्या थोडासा मागे ठायला तो पुढे आला नाही थोडस निराशजनक खेळ साकारतात हितांश इलेव्हन थोडासा प्रेशर थोडस दडपण आणलं गेलंय ओंकार बॉईज एडवन संघाकडून यावेळेस फटका तर सुरेख आहे खेळाडू पाहायला भेटे चेंडूला फील्ड करतोय राज सुरेख झेल टिपलाय आज आणि यश चौधरीला पाठवून दिलाय मैदानाच्या बाहेर एक मोठा प्रश्न सोडवला गेला मीन बोरेच्या माध्यमातून गणित क्रमांक तिसरा बाद होतोय यश बॅक टू डगआउट फॉर्म इलेव्हन संघाच्या संघनायकांनी एका बाजूला पाहायला भेटतील सातपट इलेव्हन दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस साठी कॉमेंट्री बॉक्स कडे यायचं चला फॉर्म इलेव्हन आणि सातपट इलेव्हन फॉर्म इलेव्हन आणि सातपट इलेव्हन दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल कृपया करून टॉस साठी या यानंतर होणारा सामना असेल फॉर्म इलेव्हन विरुद्ध सातपट इलेव्हन यावेळेस फटकाणके सुरेख खेळला गेला खेळाडू पाहायला भेट खूपच वेगाने येतोय आकाश चारणा क्षेत्ररक्षण चांगली फेकी केली गेली बॅकअप नाहीये चुकी करतोय मिनबोरा कुणाल मात्र आला बॅकअप साठी परंतु बघता बघता तीन धाव परिपूर्ण केले गेल्या यश चौधरी बॅक टू डकआउट आलाय त्याचे बंधू नक्कीच पाहायला भेटा दीपेश चौधरी मैदानाच्या आतमध्ये आल्याला पहिल्या चेंडूवर तीन धावा जमा केल्या गेल्या धावसंख्येची गोष्ट धावसंख्या पाहायला भेटते ती म्हणजे 44 धावा धावफटकावर तर यावेळेस तुषार थोडीशी चुकी करतो चांगला क्षेत्रक्षण केलं गेलं एक धाव नक्कीच परिपूर्ण धावसंख्या दोन पोहोचेल 45 धावा चेंडूची गोष्ट चुकली तर आतापर्यंत 5 चेंडू टाकले गेले शेवटचं अंतिम चेंडू असेल पहिल्या चेंडूवर षटकार दुसऱ्या चेंडूवर दोन धावा तिसऱ्या चेंडूवर गडी बाद चौथ्या चेंडूवर तीन धावा आणि पाचव्या चेंडूवर एक धावा अशा प्रकारे धावा जमा केल्या आतापर्यंत 12 तिसरं षटक मार्गस्थ आहे धावसंख्येची गोष्ट केली धावसंख्या पाहायला भेटते 45 45 धावा स्लोवर चेंडू पुढे ससून खेळायचा प्रयत्न ऑन साईडला खेळला गेला खेळाडू पाहायला भेटतो खूपच वेगाने येतो पंकज चेंडूला फील्ड करतो चांगला क्षेत्ररक्षण बघता बघता काय घडलं गेलंय वाईट थ्रो नक्कीच केलं गेलं बॅकअप आहे खेळाडू पाहायला भेटतोय संदेश परंतु दोन धावा धावफळक जाऊन पोहोचे तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या 47 धावा चला पाम इलेव्हन संघ आणि सातपाट इलेव्हन संघ टॉस साठी लगेच यानंतर होणारा सामना तो म्हणजे पाम इलेव्हन विरुद्ध सातपाट इलेव्हन संदेशला इंट्रोड्यूस केला जातो यावेळेस गोलंदाज मार्कवर आपण पाहतोय तीन षटकांचा खेळ संपला गेले धावसंख्याची गोष्ट धावसंख्या पाहायला भेटते 15.66 सरासरीने धावा जमा केल्या गेल्या 47 धावा ऑन साईड खेळायचा प्रयत्न होता आपण पाहतो स्कोलेगंपार जितेंद्र थोडासा बाजूला होत आहे तर खेळाडू आयला खूपच वेगाने आलाय
प्रत्येक चेंडूला फील करतोय परंतु एक धावणे समाधान मानावं लागेल. धावसंख्या जर पोहोचलं 48 आजच्या दिवसामध्ये पाहिलं गेलं तर सगळ्यात मोठे धावा जरी जमा केला होता तो संघ पाहायला भेटला. पहिल्या सामन्यामध्ये दुर्गुळे 7/72 धावा जमा केल्या. त्यानंतर मोळा शिरगाव या संघाने 4/70 धावा जमा केल्या. एक सामन्यामध्ये 54 धावा जमा केल्या होत्या. ते म्हणजे MS 11 कोपरी या संघाने तो पराभूत झाला. ऑनसाईडला खेळायचा प्रयत्न होता. पहिला धाव वायकाने घेतली, दुसरा प्रतिक्रिया द्यायला का खेळाडू पाहायला भेटतोय. आका थोडासा फंबल झालाय, चुकी करतोय. 2 धावा परिपूर्ण, धावसंख्या 2 पोहोचे. 50 धावा पूर्ण होतात. 50 धावा लगावल्या गेल्या धावपळकर ओंकार बॉईज एडमन संघाचे 50 धावा धावपळकर लगावल्या गेल्या. गरीब बाजारती वेळ आतापर्यंत 3 धावसंख्याची गोष्ट केली. धावसंख्या 50, तिसरा षट चौथा षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडूचे खेळ संपले गेले. अजूनही या इनिंग मध्ये 10 चेंडूचा खेळ बाकी असेल. बॅटची बाहेरची गडा नक्कीच लगावली गेली. आणि दीपेश चौधरी मैदानाची बाहेर. संदेश चांगला कम बॅक करून देतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपेश पाहायला भेटेल. दीपेश चौधरी मैदानाच्या बाहेर आला. दीपेश तरे मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल नवीन बॅटर. माफ करा भावेश असेल. भावेश तरे थोडस क्रिएशन केले गेले नावामध्ये. संदेश चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या 3 चेंडूवर 3 धावा खर्च केल्या गेल्या आणि एक कडी बाद करणे यशस्वी होत आहे. तर बघा नवीन बॅटर भावेश तरी मैदानाच्या आत. संदेश चांगली गोलंदाजी करतोय. चला पाम 11 संघाच्या संगणकाने 7/11 संघाच्या संगणकाने टॉस साठी या. थोडीशी घाई करा प्लीज. आयोजकाचा कॉल आहे. काय चेंडू टाकला गेला. संदेशच्या माध्यमातून थोडंसं वरती ठेवलं गेलं. लेफ्ट हँड बॅटर भावेशला बीट करण्यात यशस्वी होतोय. ज्यावेळेस सुरेख चेंडू डॉट बॉल. शुभमजी पाध्ये आपण पाहतोय SP ट्रॉफीचे आयोजक. वेलकम सर, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. शुभम पाध्ये सरांचं हार्दिक स्वागत असेल. वेलकम. यानंतर धुळे 11 सातपाटी सर थोडासा चेंजेस केला. धुळे 11 सातपाटी संघनायक अवधूत आणि मोनेश शिरगाव ही बात. चला टॉस साठी या. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय आदरणीय सन्मान्य रोहित पाटील याच्यासोबत स्वागत केलं गेले. शंकराने फलंदाज पाहायला भेटतोय. ते म्हणजे 22 तरे. आपण पाहतोय रोहितदास पाटील क्रिकेटची खूप मोठी चाहते. त्याचं स्वागत सरकारने केलं. या सर वेलकम. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. चला धुळे 11 सातपाटी आणि मोनेश शिरगाव सर रोहितदास पाटील सर या प्लीज. आणि शुभम पाध्ये सर आपण सुद्धा या. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. या वेलकम. आपण येऊन इकडे विराजमावा. सामन्याचा आनंद घ्या प्लीज. आणि विनंती करेल संदीपजी राऊत हाडू सर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. तर बघा षटकार नक्कीच ठोकलं गेलं. धावसंख्याची गोष्ट चुकली. धावसंख्या पाहायला भेटेल 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर लगावलं गेलं. तब्बल 56 धावा. शेवटचे 6 चेंडूचा खेळ बाकी असेल या इनिंग्स मध्ये. रोहिदास सर आपण सुद्धा या आणि शुभम पाध्ये सर प्लीज या. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. शेवटचे 6 चेंडूचे खेळ बाकी असेल. आपण पाहतो वंचित बहुजन अकाडी पुरस्कृती स्पर्धा पर्व दुसरे. संदीप राऊत सर कुठे असतील कुठून कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. संदीप राऊत हाडूबाई तर बघा पण शेवटचं षटक घेऊन येतो. कुणाल म्हात्रे मॅन फ्रॉम आगरीपाडा. आपण पाहतो एक अप्रतिम खेळाडू कुणाल म्हात्रे. एक अष्टपैलू खेळाडू आहे. वेलकम शुभम सर. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल वंचित बहुजन आघाडी या स्पर्धेमध्ये. ओमकार बॉईज एडवन साठी नक्कीच सपोर्टिंग साठी ते आपण पाहायला भेटतात या स्पर्धेत आले गेले. त्यावेळेचा फटका सुरेख. काय फटका सजवला. फलंदाज पाहायला भेटतो मिस्टर जयेशच्या बॅटमधून आलाय खणखणीत दर्जेदार वंचित बहुजन आघाडी षटकार.
तो बघा आपण षटकाने स्वागत केले गेले फलंदाज मिस्टर जयशनी कुणाल मात्रे यांचा अजूनही पाच चेंडू खेळ बाकी धावसंख्या गोष्टी धावसंख्या 62 62 धावा धावफळ कव्हर एक प्रतिम फलंदाजी यश चौधरी चांगली फलंदाजी परंतु जयेश मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटून दोन षटकार पाहायला भेटले एक षटकार लगावला भावेशनी पहिले दोन चेंडू निर्धाव खेळला त्यानंतर तिसरा चेंडू षटकार त्याने लगावला मीन बरा पाहायला भेटले यशच्या मागे थोडीशी घाई करतोय गोलंदाज परंतु इकडून कमबॅक करावा लागेल पहिल्या चेंडूवर षटकार आलाय अजूनही पाच चेंडू खेळ बाकी मैदानाच्या आतमध्ये यावेळेस ऑफिसच्या खूपच बाहेर चेंडू कट केला गेला डिपर खेळाडू पाहायला भेटत चेंडूला फील्ड करेल डीप थर्ड मॅन मध्ये राज चेंडूला फील्ड करतोय आणि एकेरी धावणे समाधान मानावा लागेल धावसंख्या दोन पोहोचेल ती म्हणजे धावपळ कव्हर 63 पहिल्या चेंडूवर षटकार दुसऱ्या चेंडूवर एकेरी धाव अजूनही चार चेंडूचा खेळ बाकी असेल मैदानाच्या आतमध्ये चला विनंती असेल ध्रुव इलेव्हन सातपाटी संघाचे संघनायक आणि मॉरिस शिरगाव या संघाचे संघनायक इबाद चला टॉस साठी यानंतर होणारा सामना असेल ध्रुव इलेव्हन सातपाटी विरुद्ध मॉरिस शिरगाव स्लो बॉल चेंडू यावेळेस चेंडू मध्ये आला गेला चेंडू अंगाला ब्रश करतो चांगलं षटक पाहायला भेटतो पहिल्या चेंडूवर षटकार त्यानंतर मागील दोन चेंडू मध्ये दोन धावा खर्च केल्या एक सिंगल एक लेग बायची सिंगल अशा प्रकारे कमबॅक केले गेलंय कुणाल मात्रेच्या माध्यमातून अजूनही शेवटचे अंतिम तीन चेंडू खेळ बाकी असेल मैदानाच्या आतमध्ये या तीन चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील आजच्या दिवसामध्ये पाहिलं गेलं तर 72 धावांचा हाय स्कोर लगावला गेला होता धुळे इलेव्हन सातपाटी या संघाकडून ते रेकॉर्ड ब्रेक केला जाईल का ओंकार बॉयज एडवन संघाकडून ऑनराइज घ्यायचा प्रयत्न होता चेतन पुरवी या चेंडूला फील्ड करतोय स्ट्राइक वर थ्रो केला गेला आणि काय करतोय मीन बोरा चुकी करतोय दोन धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्या चेतन पुरवे यांची गोष्ट केली चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं चांगली फेकी सुद्धा केली गेली परंतु मीन बोरा थोडीशी चुकी करतोय आणि दोन धावा खर्च केल्या गेल्या धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावर 66 धावा अजून पाहायला गेलं तर दोन चेंडू खेळ बाकी असेल स्लोवर चेंडू बॅच्या आतल्याकडे नक्की दगाव मीन बोरा चेंडूला फील्ड करतो काय घडलं गेलं परंतु बघता बघता एक धाव परिपूर्ण केली जाते चिकी सिंगल घेतली गेली एक एक धाव खूपच महत्वपूर्ण असते आपण जातो क्रिकेटच्या मैदानामध्ये आणि एके धावने समाधान मानावं लागेल धावसंख्या जाऊन पोहोचेल 67 67 धावा शेवटचा अंतिम चेंडू फलंदाज पाहायला भेटतोय भावेश तरे चार चेंडू सात धाव खेळतोय एक षटकार त्यांनी लगावलाय बघू या चेंडूवर मोठा फटका खेळला जाईल का सर एक चेंडू टाकला गेला मेन चेंडूला फील्ड करतो आणि काय घडलं गेलं बघा बघता बघता यावेळेस पंच पंच नक्कीच पाहतो म्हणून काय करतायत थोडीशी चर्चा केली जाईल आपण पाहतोय जितेंद्र आहेत स्कोरिंग पंच आणि मुख्य पंच आहेत सागर मोरे सर थोडीशी चर्चा केली जाईल विकेट आहे की एक सिंगल घेतला जाईल अशा प्रकारे थोडीशी चर्चा मैदानाच्या आतमध्ये होते शेवटचा अंतिम चेंडू होता चांगला कमबॅक केला गेला मिस्टर कुणाल मात्रेच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर षटकार तर मागील साधिक सर साधिक राजापूरकर सर सर आपला सॉफ्ट डिझाईन सांगायचं आहे जितेंद्र सर सागर आउट गेलाय सॉफ्ट डिझाईन येस आउट आहे चला दिवेश टॉस साठी पाठवा लगेच चला मॉरिस शिरगाव इबाद आला टॉस साठी विनंतीशील प्लीज संदीप राऊत सर डिसिजन पेंडिंग पाहायला भेटतं आपल्याला संदीप राऊत
नॉट आउट असेल चेंडू लागला नाही हात लगावले गेले म्हणून एक धाव असेल धावसंख्या पोहोचते सीमेंस 68-68 धावांचा लक्ष्य टॉससाठी सातपाडी संघ दीपेश पाटील दिवेश पाटील चला थोडीशी घाई करा टॉस साठी सर विनंतीशील आपण रोहितस पाटील साहेबांचा सन्मान आपण पाहतो पुष्पगुच्छ देऊन केला जाईल आदरणीय सन्मान संदीपजी राऊत त्यांच्या माध्यमातून आकाश आकाश ग्राउंड वर कॅमेरा आपण रोहितस पाटील साहेबांचं स्वागत केलं जातंय सन्मान चिन्ह देऊन दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतील 69 धावांचं लक्ष आहे तुषार बसवत लेफ्ट हँड बॅटर आणि प्रतीक शिंगडे आपण पाहतोय या प्रतीक शिंगडे हेमकांत भोईर हेमकांत भोईर लेट्स प्ले मनोज पाटील पाहायला भेटतील विळीमाग सजवत आहेत पहिल्या षटक घेऊन येतात 5 षटकांमध्ये 69 धावांचा लक्ष असेल तुषार बसवत स्ट्राईक वर ओहो यावेळेस व्हाईट बॉल पंचाने की दर्शवत व्हाईट बॉलने सुरुवात केली गेली अतिरिक्त धाव मनोज पाटील पाहत पण पहिला षटक घेऊन आलाय व्हाईट बॉल मोतीलाल शाह वेलकम आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल बिलेटेड हॅपी बर्थडे मोतीलाल शाह सर आपल्या सुद्धा यावेळेस परत एकदा खराब चेंडू पंचनक्की दर्शवतील व्हाईट बॉल अतिरिक्त धाव दोन धावांनक्की धावफटका लगावल्या गेल्या पाहता पाहता आपण पाहतोय 69 धावांचं लक्ष असेल बरोबर 67 येणारे 30 चेंडू 67 धावांची गरज यावेळेस मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता लावडेड अपील केली गेली नक्कीच पाहता पाहता आपण पाहतोय निर्धाव चेंडू दोन व्हाईट बॉल टाकल्यानंतर चांगला कमबॅक करतो मनोज पाटील डॉट बॉल एक बॉल दोन धावा अजून पाहिजे 29 चेंडू बनवायचे 67 धावा विजयासाठी
यावेस तुषार बसवत ब्रांडेड लामलचक अप्रतिम दर्जेदार वंचित बहुजन आघाडी षटकार तुषार च्या बॅट मध्ये पाहायला भेटतो आपल्याला दोन व्हाइट बॉल एक ब्रॉड बॉल तत्तर एक षटकार धावसंख्या पाहायला भेटते आठ धावा धावफटकावर 69 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या दोन चेंडूंमध्ये आठ धावा जमा केल्या गेल्या अजून 61 धावांची गरज असेल विजयासाठी यावेळेस पाहिलं गेलं तर प्रतीक दाल एक्सटेंडच्या बाहेर थोडीशे खराब फलंदाजी करतो मनोज पाटील व्हाइट बॉल आतापर्यंत तीन व्हाइट टाकले गेले एक षटकार मात्र एक निर्धाव चेंडू टाकला गेला धावसंख्येची गोष्ट केली धावसंख्या पाहायला भेटते 9 एकूण म्हणवायचे 60 येणारे चेंडू असतील 28 चेंडू 60 धावांची गरज विजयासाठी अजून असेल संघ पाहायला भेटतो तो म्हणजे हतांश 11 पालघर संघ फुलटॉस बॉल आणि अशा प्रकारे चेंडूला सोडणार नाहीये तुषार बसवत चेंडूला पाठवून दिलंय एक मोठा षटकार धावसंख्येवर पोहोचले म्हणजे धावफटकावर 15 धावा धावफटकावर तीन चेंडूचा खेळ संपला धावसंख्येची गोष्ट केली धावसंख्या पाहायला भेटते ती म्हणजे धावफटकावर तब्बल 15 धावा धावफटकावर लगावल्या गेल्या यावेळेस मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता निर्धाव चेंडू येतोय चार चेंडू धावसंख्येची गोष्ट की धावसंख्या पाहायला भेटते 15 धावा धावफटकावर तर बघूया आपण मनोज पाटील दोन चेंडू निर्धाव टाकले गेले तीन व्हाइट बॉल एक दोन षटकार अशा प्रकारे चेंडू टाकले गेले चार स्लोवर चेंडू परत एकदा आणि यावेळेस चेंडू मध्ये आणला गेला व्हेरिएशन पाहायला भेटते मनोज पाटीलच्या माध्यमातून आपण पाहायला गेलो तर विठ्ठल वाडीचा सुपुत्र मागील एक दोन वर्षामध्ये नक्की आपण नावाची दखल टेनिस क्रिकेटमध्ये दिली गेली पाच चेंडूचा खेळ संपला गेला तीन चेंडू निर्धाव दोन षटकार तीन वाईट वर अशा प्रकारे 15 धावा शेवटचा अंतिम चेंडू असेल विठ्ठल विठ्ठल वाडीला बिलॉंग करणारा खेळाडू पाहायला भेटतोय चांगलं खेळ पहिले पडतो तुषार बसवत काय लांबले षटकार आजच्या दिवसामध्ये लॉंगेस्ट सिक्स लगावणारा हा फटका होता तुषारच्या बॅट मधून धावसंख्या जाऊन पोहोचते 21 धावा सामन्याचे समीकरण बदलले गेले इकडून म्हणवायचे अजून विजयासाठी 48 मराठा योद्धा शिरगाव आणि सातपाडी 11 हेमकांत बोईरचला आपल्या संघाकडे टॉस साठी पाठवा लगेच सातपाडी 11 आणि मराठा योद्धा शिरगाव चला टॉस साठी लगेच यानंतर होणारा सामना असेल हेमकांत बोईर या चला टॉस साठी प्लीज एक दर्जेदार 40+ खेळाडू पाहायला भेटतो आपल्याला होमकार हेमकांत बोईर शहाजी स्पोर्ट्स ची बॅट त्याच्या हातमध्ये नक्कीच पाहायला भेटते त्याचे अँबॅसेडर आहेत शहाजी स्पोर्ट्स जव्हारचे मिस्टर हेमकांत बोईर वेलकम सुद्धा अधिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये आणि मराठा योद्धा शिरगाव संघाच्या संघाने टॉस साठी या हे चौधरी पाहायला भेटते आपल्याला एक लेडील मास्टर खेळाडू सफाळा भागामधून पाहायला भेटले आपल्याला एक अप्रतिम दर्जेदार अष्टपैकी खेळाडू पहिला चेंडू कार्पेटवर चेंडू रोल केला गेला खेळाडू पाहायला चेंडू फील्ड करतोय नयन परंतु एकेरी धावणे समाधान मानावं लागेल धावसंख्या एकने पुढे सरसावली गेली धावसंख्या 22 धावा इनिंगची गोष्ट केली तर मात्र 7 चेंडूचा खेळ संपला गेलाय आणि या 7 चेंडूमध्ये 2 चेंडू 3 चेंडू निर्धाव आहेत 3 षटकार 3 व्हाइट आणि 1 सिंगल धाव अशा प्रकारे 22 धावा जमा केल्या गेल्या अजून येणारे 23 चेंडूचा खेळ बाकी असेल 23 चेंडू आणि बनवायचे विजयासाठी 47 धावा स्ट्राईकवर तुषार बसवत पाहायला भेटतो आपल्याला फुलटॉस बॉल तुषार बसवत असे चेंडू सोडणार नाही चेंडूला पाठवून दिला डीप लॉंग लेगच्या वरतून अप्रतिम दर्जेदार सीमा रिषभ पार येतोय षटकार
तुषार बसवंत आतापर्यंत सात चेंडू त्याने फेस केले आणि 24 अंकावर खेळतोय, चार षटकार त्याच्या बॅट मध्ये पाहायला भेटले आपल्याला। तुषार बसवंत चेंडूला चेक करतायत, तर सध्याच्या घडीला पाहिलेगा टेनिस बॉल असू द्या किंवा रबर बॉल असू द्या, फलंदाज जेव्हा मैदानाच्या आतमध्ये असतो षटकार चौकार लगावला तर चेंडू नक्कीच तो चेक करून परत खेळतोय, फक्त लेदर क्रिकेट असं पाहायला भेटत नाही आपल्याला। पंच नक्की चेंडू देत आहेत, त्याच चेंडू तुम्हाला खेळावं लागतं, परंतु यावेळेस रबर बॉलची स्पर्धा आपण पाहतोय। बघता बघता टेनिस बॉल मैदानाच्या बाहेर जातात आणि फलंदाज नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये भागवतायत, त्यानंतर खेळतायत आणि तुषार बसवंत ची बॅट तळपली गेलीय। सात चेंडू चार षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला भेटले। यावेळेस परत एकदा आल्या आल्या चेंडूला पाठवून दिले मैदानाच्या बाहेर षटकार, पाचवा षटकार तुषारच्या बॅट मधून आला आहे। धावसंख्येची गोष्ट केली, धावसंख्या पाहायला भेटली त्या फलकावर, तब्बल लगावली गेली आतापर्यंत 34 धावा। यश थोडस महागडा ठरतोय, पहिल्या तीन चेंडू मध्ये 13 धावा खर्च केल्या, मागील षटकामध्ये धावा आल्या होत्या 21, या षटकामध्ये आतापर्यंत 13 धावा आल्या, 34 धावा त्या फलकावर। आणि यावेळेस लाऊड अपील केली गेली बोट वरती आणि तुषार मैदानाच्या बाहेर, यश नक्कीच कॉन्फिडंट होतोय आणि यावेळेस थोडासा प्लीज 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 आकाश आपण तुषार मैदानाच्या बाहेर थोडीशी नक्कीच ब्रेक दिला गेला होता, तुषार मैदानाच्या बाहेर गेला, चांगली फलंदाजी करत होता त्यांनी आतापर्यंत पाहिलं तर 9 चेंडू त्यांनी फेस केले, 9 चेंडू 30 धावांची खेळी साकारली, धावसंख्येची गोष्ट केली, धावसंख्या पाहायला मिळते धावफळकावर तब्बल 34। मीन बोरा कॅप्टन यावेळेस मैदानाच्या आतमध्ये, यश चौधरी कम बॅक करतोय, यावेळेस फटका नक्की सुरेख खेळले गेले, खेळाडू पाहायला भेटतोय, चेंडू खाली आला, चेंडूला फील्ड करेल, एक धाव नक्कीच परिपूर्ण केली, नयन फेकी केली गेली आणि यावेळेस 2 धाव परिपूर्ण, धावसंख्या दोन्ही पुढे ससावे, धावसंख्या 36 धावा 36, 69 धावांचं लक्ष अजूनही बनवायचे 33, येणारे चेंडूची गोष्ट करत इनिंगचे चेंडू बाकी असतील 19 चेंडू 33 धावांची गरज, पहिल्या षटकामध्ये 31 धावा आल्या होत्या, या षटकामध्ये आतापर्यंत धावा खर्च केल्या गेल्या 15, मोठ्या गडी बाद केलाय तुषार बसवत यांना पाठवलं मैदानाच्या बाहेर। यावेळेस लोअर फुलटा चेंडू खोदून काढला गेला, पहिल्यांदा वेगाने दिवसाचा प्रयत्न केला जाईल का, खेळाडू पाहायला भेटतो, जय चेंडूला फील्ड करेल, थोडासा फंबल झाला परत एक धावाने समाधान मानावं लागेल, षटक क्रमांक दुसरा संपतोय, 2 षटकाच्या समाप्तीने धावांची गोष्ट केली 18.50 सरासरीने 37 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या, येणारे अजूनही 18 चेंडू 32 धाव बनवायचे, 10.66 सरासरी गाठावी लागेल विजयासाठी, ते म्हणजेच हिताशी लेवन पालघर या संघाला। चला विनंती करेल मराठा योद्धा शिरगाव, मराठा योद्धा शिरगाव संघाच्या संघाने टॉस साठी या
मनोज पाटील चा पहिला चेंडू फुल टॉस होता, ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, परंतु ऑफ साइड चेंडू निघून गेला, खेळाडू पाला भेटे, चेंडू खाली आलाय, एकेरी धावाने समाधान मानावा लागेल। धावसंख्या एकेरी पुढे सव्वीस धावसंख्या जवळ पोहोचे 38 धावा। बीमर साठी प्रत्येक संघाला रिव्ह्यू, फक्त बीमर साठी आपण रिव्ह्यू घेऊ शकता, ही दक्षता घ्या। बॅट्समन बॅट्समन रिव्ह्यू सर, यस साधिक सर आहेत आपल्यावर, थर्ड अंपायर मध्ये बॅट्समन रिव्ह्यू आहे, बीमर साठी फक्त बीमर साठी रिव्ह्यू आहे, ही दक्षता घ्यायची आपण। फुल टॉस बॉल होता, रिव्ह्यू घेतला गेलाय आणि फेअर डिलिव्हरी अनसक्सेस झाला हा रिव्ह्यू। रिव्ह्यू गमावला हितांशी लिबन या संघाने, एक धाव लक्कीत लगावली गेली। येणारे 17 चेंडू बळमाचे 31 धावा विजयासाठी हितांशी लिबन पालघर या संघाला। आणि यावेळेस बॅट चिकडा, प्रत्येक मैदानाच्या बाहेर, गडी क्रमांक दुसरा बॅट थोडा आउट, प्रतीक सुद्धा मैदानाच्या बाहेर जातोय। नवीन बॅटर मैदानाच्या आत, चेतन पुरबिया, चेतन पहायला भेटेल नवीन बॅटर। मनोज पाटील ने चांगला कमबॅक करून दिले या षटकामध्ये, दोन चेंडूमध्ये एकडी बाद केला गेला, परंतु तुषार बसवत बाद झाला। तदनंतर मागील चार चेंडूमध्ये मात्र चार धावा आल्यात आणि एकडी बाद झालाय। कुठे ना कुठे कमबॅक करण्याची घंटी वाजवली का ओंकार बॉईज एडवन संघाने। रुद्रस पाटील सर तसेच शुभम पाटील सर सुद्धा सामन्याचा आनंद घेत असताना चांगला सपोर्ट आहे, ते म्हणजे एडवन संघासाठी आले, ते सफळा भागामधून लांबून सामन्याचा आनंद घेण्यासाठी आपण पाहतोय। चला मराठा योद्धा शिरगाव टॉस साठी या, तसंच विनंतीशील सातपाडी इलेव्हन संघाच्या संघनायकाने टॉस साठी शेवटचा अंतिम कॉल असेल दोन्ही संघांना। जर टॉस साठी आले नाही तर तीन तीन षटकांचे सामने तुमचे खेळवले जातील, दक्षता घ्यावी। बॅट ची बाहेरची कडा नक्कीच लगावली, रोहन यांना बीट करून चेंडू निघून जाईल, सी मारीच्या पार, येतं खणखणी दर्जेदार लकी चौकार, कालूच्या बॅट मधून धावसंख्या धावा पोहोचेल ती म्हणजेच 42 हवा धाव फटकावर। चेतन पुरबेच्या बॅटमधून चौकार आलाय, रोहन नक्कीच झेलसाठी पुढे आला होता, परंतु चेंडू बीट करून निघून गेला, हाईट फॅक्टर नक्की ठरला गेला, चेंडू निघून गेला, सीमारीच्या पार चौकार, वंचित बहुजन आघाडी स्पर्धा आपण पाहतोय। संदीपजी राऊत यांच्या माध्यमातून स्पर्धा वेलकम मोतीलाल शाह सर, आपलं सुद्धा अधिक स्वागत असेल। आपला संघ लगेच पराभूत झालाय, परंतु उद्या सुद्धा आपण पाहायला भेटतील मोतीलाल शाह इन एन ऍक्शन 40+ मध्ये। मोठा फटका खेळायचा प्रयत्न, परंतु परफ्यूम ड्युलरी यश पाहायला भेटते, यशच्या मागे चेंडूला गॅदर करतोय, डॉट बॉल आलाय। धावसंख्येची गोष्ट केली, धावसंख्या पाहायला भेटते 42, अजूनही बनवायची ते विजयासाठी 27 धावांची गरज असेल, 27 धावा अजूनही बनवायचे येणारे 14 चेंडू तर खेळ बाकी असेल, 14 चेंडू 27, मीन बोराकडे क्षमता आहे, चेतन कडे सुद्धा क्षमता आहे, चांगली बॅटर अजून मैदानाच्या आतमध्ये, कुणाल मात्रे सारखा राज सारखा बॅटर अजून येणं बाकी असेल मैदानाच्या आतमध्ये। लांब खेळायचा प्रयत्न होता, कार्पेट चेंडूला रोल केला गेला, खेळाडू पालावाडी चेंडू फील करतोय टिपेश, परंतु एकही धावाने समाधान मानावा लागेल। धावसंख्या एकने पुढे ससवली गेली, धावसंख्या पोहोचेल 43 धावा। शेवटचा अंतिम चेंडू असेल या षटकामधला, ज्यावेळेस बघितलं तर लाऊडेड अपील केली गेली पंचांकडे आणि काय करतो चुकी करतो, यावेळेस मीन बोरा धाव झाली असती परंतु लक्ष दिलं नाहीये, पंचांकडे लाऊडेड अपील करतायत आणि या बघता बघता काय घडलं गेलंय, तिसरा षटक संपलं गेलं, तीन षटक समाज धावसंख्या गोष्टी, धावसंख्या 43, येणारे 12 चेंडू बनवायचे 26 विजयासाठी। टॉस केला जातोय, एका बाजूला ध्रुवी 11 शेरगाव तर एका बाजूला सातपाडी 11 दुर्लिबींचा कॉल असेल, हेडचा कॉल केला गेलाय आणि टॉस विन होतोय तो म्हणजेच सातपाडी 11
रुएन रुई एंड रियांश इलेवन असं हा नाव दिलं गेलं शिरगाव संघाला आणि एका बाजूला सातपाडी इलेवन. चला आपण निर्णय नक्कीच कळवा सातपाडी इलेवन संघ. चला एडवन संघ चला घाई करा थोडीशी लगेच शेतात सजून घ्या प्लीज जास्त वेळ दौडू नका. मृदुल्ला बोलवलं गेलं एअर्स गोजन मार्कवर बारा चेंडू आणि बनवा इच्छित विजयासाठी 26 26 प्रत्येक षटकामध्ये 13 सरासरी मागील षटकामध्ये अपील नक्कीच लावडट केली होती आणि धाव जर झाली असती परंतु मेन बोलाचं लक्ष नव्हतं. डॉट बॉल आलाय चांगला कमबॅक केला गेला मागील षटकामध्ये मात्र 6 धावा खर्च केल्या. ज्या गोलंदाजा पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या त्या गोलंदाजी चांगला कमबॅक करून दिला एकगडी बाद केला गेला आणि मात्र 6 धावा खर्च केल्या गेल्या. मृदुल्ला बोलवलं गेलं गोलंदाज मार्कवर येणारी 12 चेंडू बनवायचे 26 12 चेंडू आणि 26 धावांची गरज. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता नक्कीच आणि प्रयत्न सक्सेसफुल ठरला चेंडूला पाठवून दिलाय चैतन्यच्या बारून आला षटकार. धावसंख्या 6 ने फुला होते धावसंख्या जवळ पोहोचेल 3 म्हणजे 49 एकूण बनवायचे 11 चेंडू 20 धावांची गरज. दीपेश चौधरी थोडस कमी पडला चेंडू निघून गेला सर सीमारेषा पार कॉमेंट्री बॉक्स सलामी देणारा षटकार लगावला गेलं. चेतन पुरबीच्या बॅट मधून मृदुलचं स्वागत केलं गेलंय परंतु एडबन संघ सहसा हा सामना सोडणार नाहीये कमबॅक करण्यासाठी जाणला जातो. ओमकार बॉईज एडबन हा संघ प्रत्येक स्पर्धेमध्ये आपला नावाचा ठसा उमटवलाय आणि यावेळेस खराब चेंडू प्रेशर त्याला पण आणला गेला. व्हाईट बॉल फलंदाज थोडा दूर करण्याचा प्रयत्न होता परंतु दूर ठेवत असताना व्हाईट बॉल टाकला गेला. धावसंख्या 2 पोहोचते ती म्हणजे 50 धावा पूर्ण झाल्यात धावपळकामध्ये म्हणजे सिद्धांत शिलवन पालघर या संघाच्या. एकूण बनवायचे 19 येणारे चेंडू असतील 11 मोठा फटका खेळायचा प्रयत्न परंतु चेंडूवर नजर नव्हती बॅट नक्कीच फिरवली गेली परंतु डॉट बॉल आलाय 10 चेंडू बनवायचे 19 एक एक चेंडू डॉट जर आला तर नक्की दडपण आणला जाईल शिलवण संघावर. जर एक एक धाव एक एक षटकार एका चौकारला तर दडपण नक्कीच निर्माण होईल ओमकार बॉईज एडबन या संघावर. सामना नक्कीच रंगतदार आहे सामना नक्कीच सुरेख सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये कार्पेटवर ऑफसाईडला खेळला गेला एक धाव नक्कीच परिपूर्ण मनोज पाटील चेंडूला फील्ड केला जाईल चांगला क्षेत्ररक्षण केले गेले पहिली धाव दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का परंतु एकेरी धावाने समाधान मानावा लागेल. एकूण बनवायचे 18 येणारे चेंडू असतील ते म्हणजे 9 चेंडू 18 धावांची गरज. धावफलकावर लगावले गेले 51 69 धावांचा पाठलाग करत असताना पाहतोय हितांश शिलवन पालघर या संघाला. वंचित बहुजन आघाडी स्पर्धा पाहतोय आपण आदरणीय सन्मान्य संदीपजी राऊत यांच्या माध्यमातून स्पर्धा राबवली गेली. आजचा पहिला दिवस एकावेक फॉर्मॅट आपण पाहतोय नो पॅकर फॉर्मॅट असे दोन फॉर्मॅट एका दिवसामध्ये आपण पाहत असताना उद्या दिवसामध्ये एकावेक 40+ आपल्याला पाहायला भेटतील. 14 तारखेला ओपन पॅनल असेल आणि 15 तारखेला पाहायला भेटतील ओपनचे 40+ खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना. मीन बोराच्या बॅट मधून आला यावेळेस खणखणीत षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सहसा होते धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 57 एकूण म्हणवायचे 12 धावांची गरज येणारे चेंडू असतील 8 8 12 बघूया आपण 8 चेंडू 12 धावांची गरज असेल. चेंडूची नक्कीच मागणी केली गेली मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतो टेनिस रबर बॉल ची स्पर्धा. आठ चेंडू 12 धावांची गरज आहे. बघूया आपण मेन बॉलच्या बॅटमधून एक षटकार आलाय
ज्या बेस कार्पेटवर ऑनसाइड खेळला गेला, खेळाडू पाला भेटतोय, दीपे चौधरी चेंडूला फील्ड करतो, चांगला क्षेत्ररक्षण केले गेले, सामन्यामध्ये रंगत आहे अजूनही, येणारे 7 चेंडू 11 धावांची गरज, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचे नियम आहेत, तुम्हाला 11 धावा बनवावाच लागतील हा सामना जिंकण्यासाठी, तर एखादा धावसरी कमी पडला तर तुम्ही सामना गमवू शकता, परंतु इकडून कमबॅक केला जाईल का, शेवटचा टीम चेंडू आहे, मुरदूल आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत, 5 चेंडूमध्ये 2 सिंगल 1 वाईट 2 षटकारच्या माध्यमातून तब्बल धावा खर्च केले गेले 15, अजूनही 1 चेंडू खेळ बाकी असेल या षटकामधला, 7 चेंडू आणि बनवायचे 11। चेतन पुरबियाच्या पॅड मधून आपण पाहिलं तर एक चौकार एक षटकार पाहायला भेटला, मेनच्या पॅड मध्ये एक षटकार पाहायला भेटला, तो अवतीची फलंदाजी केली होती 8 चेंडूने 9 चेंडूने बनवले गेले होते, म्हणजे 30 धावा तो म्हणजे पाहायला भेटला आपल्याला। मिस्टर तुषार बसो तो मैदानाच्या बाहेर गेला, त्यानंतर प्रतीक मात्र एक धाव म्हणून मैदानाच्या बाहेर, मीन बोरा मैदानाच्या आतमध्ये आणि चेतन आहे, पार्टनरशिप नक्की चांगली पाहायला भेटते आपल्याला, परंतु इकडून सुद्धा बनवायचे 11, मात्र 7 चेंडू खेळ बाकी असेल मैदानाच्या आतमध्ये, एखादा चेंडू डॉट एखादा विकेट आज नक्कीच कमबॅक केला जाईल। ओंकार बॉईज एडवेच्या माध्यमातून मिस टाइम फटका नक्की झालाय, मृदू स्वतः चेंडू खाली आला, जज केला जाईल का, आणि यावेळेस काय घडलं गेलंय, चेतन पुरबिया मैदानाच्या बाहेर, घडी क्रमांक 3 बाद झालाय, कुठे ना कुठे कमबॅक करण्याची घंटी वाजवली गेली, गोलंदाज पाहायला भेटतोय तो म्हणजे मिस्टर मृदुल, ओंकार बॉईज एडवन संघ सहसा सामना सोडणार नाहीये, येणारे 6 चेंडू बनवायचे 11, बघूया यावेळेस मीन बोरावर जिम्मेदारी असेल, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय अमित, अमित पाहायला गेला तर एस टी बांधव एस टी समाज चांगला खेळ साकारतोय, तो छोटा पॅकेट मोठा धावा का, मोठमोठे एस टी जे सामने असतात एस टी स्पर्धा तो गाजवले, परंतु यावेळेस आपण पाहतो नो पॅकर हे सामने रबर बॉलची स्पर्धा आहे, 6 चेंडू 11 धावांची गरज आहे, कोण मजल मारली या सामन्यामध्ये, एका बाजूला ओंकार बॉईज एडवन तर एका बाजूला हतान शिलवन पारगर, चला ओंकार बॉईज थोडीशी घाई करा, ओंकार बॉईज एडवन चला थोडीशी घाई करा, सर एक्स्ट्रा प्लेअर पाठवतो, तो 6 चेंडू 11 धावांची गरज, सर 7 इलेव्हन संघ आपला निर्णय कळवायचा आहे, इमकांत इमकांत बोर सर चला विनंतीशील आपला निर्णय कळवा प्लीज, 7 इलेव्हन सहा चेंडू 11 धावांची गरज दीपेश चौधरी, यावेळेस मिस टाइम नक्कीच झाला, परंतु वेगाने चेंडू घेऊन गेला, बाळा मृदू चेंडूला फील्ड करेल का, खराब क्षेत्ररक्षण खराब क्षेत्ररक्षण झालं, 2 धाव परिपूर्ण दिसण्याचा प्रयत्न केला जाईल का, परंतु 2 धावांनी समाधान मानावा लागेल, बॅकअप नाहीये बॅकअप नाहीये, 3 धाव सुद्धा घेतली गेली आणि बघता बघता चुकी 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 सामन्यामध्ये कमबॅक करायचा प्रयत्न, मी थोडस धावत नाहीये, अमित जर धावतोय, पहिला कॉल दिला असता 4 धाव परिपूर्ण झाले असते, परत इकडे खराब क्षेत्ररक्षण खराब फेकी खराब बॅकअप पाहायला भेटला, ओंकार बॉईज एडवन या संघाकडून येणारे अजूनही 5 चेंडू आणि बनवायचे विजयासाठी 8, सामन्यामध्ये नंगत प्रतिक्रिया निर्माण झालीये, चेंडू चांगला होता क्षेत्ररक्षण खराब झालं फेकी सुद्धा खराब झाली, मीन बोरा थोडासा थकलाय, परंतु अमित छोटा पॅकेट मोठा धमाका मैदानाच्या आतमध्ये काय करेल, इकडून जर धावा थांबवायची असेल जर सामना जिंकायचा धावा थांबावे लागतील ओंकार बॉईज एडवन या संघाला, एक एक धाव खूपच महत्वपूर्ण दोन्ही संघांसाठी, लेफ्ट आर्म गोलंदाज दीपेश चौधरी आपल्याला पाहायला भेट, गोविंद नागपूर यष्टांच्या मागे त्याचे लहान बंधू यश चौधरी पाहायला भेटतायत, दोन बंधू एक एस्टच्या पुढे एक एस्टच्या मागे, परंतु दोन बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये, मीन बोरा नॉन स्ट्राइक एंडवर, अमित नवीन बॅटर स्ट्राइकवर, 5 चेंडू 8 धावांची गरज, शॉर्ट चेंडू अमित छोटा पॅकेट बोला धमाका, छोटा तीर वार करे गंभीर, पाठवून दिला चेंडूला सरळ सीमारीचा पार, येतोय दर्जेदार वंचित बहुजन आघाडी षटकार, धावसंख्या 6 आणि पुढे सहसाबित धावसंख्या 2 पोहोचेल 67, मात्र 2 धावांची गरज, येणारे चेंडू असतील 4 चेंडू 2 धावांची गरज विजयासाठी,
मात्र दोन धावांची गरज सामना जिंकण्यासाठी। चार चेडू दोन धावांची गरज असेल। सात पॉइंट इलेवन संघ आपला निर्णय कळवा। एमकात बोई प्लीज क्षेत्रशन यस रुई एंड रियांश इलेवन शिरगाव आपले बॅटर तयार ठेवा। एक्स्ट्रा प्लेयर कंपल्सरी असेल अन्यथा पॅनलाइज केला जाईल। दक्षता घ्या ट्वेल्थ मॅन तुमचा कंपल्सरी असेल। दोन्ही संघांना विनंती असेल। फुलटॉस बॉल होता यावेळेस एक धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली आणि अपील करतात परंतु एकरी धावने समाधान मानावं लागेल। धावसंख्या जाऊन पोहोचते 68 स्कोर लेवल यावेळेस पाहायला भेटलं आपल्याला। एक धावांची गरज येणारे तीन चेंडू एक धाव तुम्हाला बनवावाच लागेल विजयासाठी। यावेळेस कट केलं गेलं आणि हलका बॅटने खेळलं गेलंय पॉइंट रिझर्व मध्ये आणि एके धावाने हा सामना विजय होतो। हितांश इलेव्हन पालघर संघ आपण पाहतोय चांगला खेळ सकाळला हार्ड लक ओमकार बॉईज एडवन आणि धन्यवाद हिमांशु म्हात्रे स्कोरिंगची भूमिका पार पाडल्याबद्दल।